गुरुवार को मंत्री विजय वडेट्टीवार की अनलॉक मामले पर विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने अपने मत प्रकट किए। उन्होंने कहा कि महाविकास अघाड़ी सरकार में एक मुख्यमंत्री और बाकी सुपर मुख्यमंत्री है। खरं म्हणजे या सरकार मध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत। अनेक मंत्री असे आहेत की जे स्वतःला मुख्यमंत्री समजतात आणि स्वतः घोषणा करतात। खरं तर आपल्याला कल्पना आहे की कुठल्याही सरकारमध्ये पॉलिसी डिसिजन घेण्याचा अधिकार हा केवळ मुख्यमंत्र्यांचा असतो, परंतु एखाद्या विषयावर मुख्यमंत्र्यांना वाटलं तर ते मंत्री नेमून देतात आणि मुख्यमंत्र्यांनी जी लाईन सांगितली त्या लाईननी तशा प्रकारे मंत्री त्या ठिकाणी बोलतात। पण या सरकारमध्ये मात्र एकाच विषयावर मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी पाच पाच मंत्री बोलतात, म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडनं स्टेटमेंट येत नाही आणि त्याच्या आधीच पाच पाच मंत्री बोलतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, प्रत्येक मंत्री ती अनाऊन्समेंट करतो आणि सांगतो ही अनाऊन्समेंट आता मुख्यमंत्री करते, म्हणजे एक प्रकारे पूर्णपणे श्रेयवाद, प्रत्येक गोष्टीचं श्रेय हे घेण्याचा एक प्रयत्न आणि घ्या ना, पण कमीत कमी करून तरी घ्या। आणि म्हणून मला असं वाटतं की कालचा घोळ यातनंच झाला आहे, पण हा पहिला नाही आहे, याच्यापूर्वी अनेक वेळा झाला आहे। अनेक वेळा मंत्र्यांनी आधी अनाऊन्समेंट करून टाकल्या आहेत, एक एक अनाऊन्समेंट तीन तीन मंत्र्यांनी केले आहेत। मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे आणि किमान बाकी बोलू द्या, बोलल्यावर कोणाचे निर्बंध टाकण्याचंही कारण नाही आहे, पण किमान मेजर पॉलिसी डिसिजनवर सरकारचं जे म्हणणं आहे ते क्लिअर, पूर्ण स्पष्ट आणि थेट हे जनतेपर्यंत पोचलं पाहिजे असं आमचं मत आहे। नाही, गोंधळाचं वातावरण तर इतकं आहे, आम्हाला अनेकांचे फोन आले की हे लॉकडाऊन आहे की नाही आहे, निर्बंध शिथिल झाले आहेत की नाही झाले आहेत। आता याची उत्तरं आमच्याकडे देखील नव्हती। शेवटी मी सांगितलं की अधिकृत हे समजायचं की मुख्यमंत्र्यांच्या वतीनं जी काही प्रसिद्धी विभागाची प्रेस नोट असते त्यात त्यांनी सांगितलं आहे की अजून झालेलं नाही आहे, पाच टप्पे आहेत, त्याच्यावर विचार होणार आहे, विचारांती त्या संदर्भातला निर्णय होणार आहे। त्यामुळे हे जे कन्फ्युजन आहे, मुळात काय असतं की आता लोकं, पहिला लॉकडाऊन झाला, दुसरा लॉकडाऊन झाला आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये संभ्रमही आहे, उत्कंठाही आहे, निराशाही आहे। आणि अशात काल अक्षरशः लोकांना असं वाटलं की आता झालं बाबा, किमान जे छोटे दुकानदार आहेत किंवा मध्यम रिटेलर्स आहेत ज्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे, जे नॉन एसेन्शियलमध्ये येतात, त्यांना असं वाटलं की चला आता हे सगळे निर्बंध आपले संपतील। विशेषतः 7 ते 2 हा जो काही निर्बंध आहे हा अनेकांना त्या ठिकाणी चुकीचा वाटतो। त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, निर्बंध ठेवायचे असतील तर 9 ते 4 ठेवा। त्यामुळे मला असं वाटतं की अनेकांची निराशा ही या माध्यमातून झाली आणि म्हणून मला वाटतं सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे।